हदगाव नगर परिषदेने नव्याने बांधकाम करण्यात आलेली 2017-18 नाली, या नालीवर जवळपास 40 लाख रुपये खर्च करण्यात आला होता। ही नाली लवकरच खराब झाल्यामुळे हे काम किती निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे। एवढा मोठा निधी खर्च करून केवळ 6 ते 7 महिन्यांमध्येच नालीची अशी अवस्था होत असेल तर ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी, अभियंते नियोजित अव्यवस्था लावतात असं दिसून येते। मागील 2 वर्षापासून एक हाती काँग्रेसच्या हाती सत्ता दिली, केवळ निकृष्ट दर्जाचे काम करून सदर नगरपालिकेचे अभियंते स्वतःचे करून घेतात चांग भले। चौकशी करून कारवाई करण्याची मागणी हदगाव येथील नागरिक यांच्याकडून होत आहे। शुभम तुपकरी, स्टार न्यूज, हदगाव।